जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषी कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र. सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नाशिक महानगरपालिकेचे भाजपचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांना पक्षांतर्गत विरोध होत असल्याचं आता निदर्शनास येत आहे. नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते असलेले दिनकर पाटील यांनी नाशिक लोकसभेसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. नाशिक लोकसभा निवडणूक लढण्यास ते इच्छुक आहेत. अनेक दिवसांपासून ते मतदारसंघात देखील सक्रिय दिसून येत आहे. त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. दिनकर पाटील हे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात दौरे देखील सुरू केले असून मतदारसंघात ते भेटीगाठी देखील घेत आहे. मात्र अशातच आता एक नवीन वाद उफाळून आला आहे. 2 दिवसांवर दिनकर पाटील यांचा वाढदिवस आहे. दिनकर पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शिवाजीनगर जी रोड या ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकावर भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांचा फोटो वापरण्यात आला आहे. यावर तुषार भोसलेने आक्षेप घेतला असून माझी कोणतीही पूर्व परवानगी न घेता माझा फोटो वापरण्यात आला आहे अशी तक्रार त्यांनी नाशिक रोड विभागीय अधिकारी यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. याशिवाय अतिक्रमण विभागामार्फत सदर फलक तात्काळ काढण्यात यावे अशी विनंती देखील भोसलेंनी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत वादाला तोंड फुटलंय. पक्षातूनच दिनकर पाटील यांना असलेला विरोध आता समोर आला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिनकर पाटील यांना पक्षातून होणारा विरोध हा विषय चव्हाट्यावर येतोय. त्यामुळे त्या लावलेल्या फलकांवर नाशिक रोड विभागीय कार्यालयामार्फत तसेच नाशिक महानगरपालिकेमार्फत काय कारवाई होते हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे. भाजपकडून इच्छुक असलेले दिनकर पाटील यांना उमेदवारी मिळते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र दिनकर पाटील यांना भाजपमधूनच हा विरोध हा राजकीय सुडबुद्धीने आहेत का अशा चर्चा देखील आता समोर येऊ लागल्या आहे. भाजपमधील ही अंतर्गत धुसफूस समोर आल्यानं विरोधकांना आता हे चांगलंच ऐतक कोळीत मिळाल्याचं देखील बोललं जात आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बुडके पाटील नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. जिल्हा परिषद केंद्रीय मराठी मुलांची शाळा कचगाव या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम उत्साह संपन्न झालाय. कचगाव येथे जिल्हा परिषद केंद्रीय मराठी मुलांची शाळा येथे कलाविष्कार सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. गट शिक्षण अधिकारी गणेश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. विविध सांस्कृतिक गीतांचं ऐतिहासिक सादरीकरण व हिंदी मराठी तसेच देशभक्तींवर गीतांचा कार्यक्रम व झाडे लावा झाडे जगवा व्यसनापासून दूर रहा असे अनेक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आले. अत्यंत उत्साहपूर्ण आनंद वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी देखील या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता. या कार्यक्रमास्थळी अनिल महाजन मुख्याध्यापक शिक्षक शालेय विद्यार्थी व पालक तसेच ग्रामपंचायत सदस्य पत्रकार बांधव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी भडगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. चाळीसगाव येथे परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून नुकताच त्याचा शासन निर्णय देखील निर्गमित झालाय. स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन ही चाळीसगावची नवी ओळख निर्माण होणार असून आता पासिंग क्रमांक आहे MH 52 असा असणार आहे. जळगाव जिल्ह्यातील एक मोठा तालुका असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील वाहनधारकांना आपल्या वाहन पासिंग व RTO संदर्भातील कामांसाठी 120 किलोमीटर दूर अंतरावर जळगाव या ठिकाणी ये जा करावी लागत होती. ते आत्ता पूर्ण दिवस प्रवासात जात असल्यानं वेळ व श्रम देखील वाया जात होते. चाळीसगाव वासियांच्या भावनांची व शासन या ठिकाणी दखल घेत या संपूर्ण पाठपुराची दखल घेऊन शासनाने विशेष बाब म्हणून चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यास मान्यता दिल्यानं
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व परिवहन विभागाचे सर्व अधिकारी वर्ग यांचे मनापासून आभार यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी मांडले. चाळीसगाववासींनी हा निर्णय ऐतिहासिक व आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणार आहे, त्यामुळे चाळीसगावच्या विकासात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हा मौल्याचा ठरेल असा विश्वास देखील यावेळी आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला. चाळीसगावकरांनी आमदार म्हणून मला आपल्या सेवेची संधी दिली, त्यामुळे चाळीसगावच्या हितासाठी अहोरात्र काम करत राहील असं देखील यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटलंय. तालुका पातळीवर तुम्ही पाहू शकता, सगळ्यांना वाटतं की ह्या पक्षात जाऊन आपण काम करावं आणि लोकांना परिवारात कसं सांभाळून घ्यायचं याचं उदाहरण म्हणजे चाळीसगाव भारतीय जनता पार्टी. आणि आज अगदी 70-80 पासून तर अगदी ज्याचं आता पहिल्यांदा. मात्र आता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे चाळीसगाव या ठिकाणी झाल्यानं चाळीसगावकरांचा महत्वाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. जागर जनस्थानसाठी सुजीलाल हडपे, चाळीसगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नाशिक कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुखपदी सुधाकर बडगुजर तर महानगरप्रमुखपदी विलास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी असलेले विजय करंजकर यांची लोकसभा निवडणुकीसाठी वर्णी लागली असल्याचं जवळपास निश्चित झालं असल्यानंच आता जिल्ह्यात या फेरबदल करण्याचा पक्षशाखेने निर्णय घेतला आहे. आता जिल्ह्यात बडगुजर तर नाशिक महानगरात पुन्हा शिंदे पॅटर्न उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राबवण्यात येणार आहे. नाशिक महानगरपालिकेतील माजी गटनेते विलास शिंदे यांनी महानगरप्रमुखपदी आज सूत्रे हाती घेतली असून विलास शिंदे यांनी आज महानगरप्रमुखपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर शिवसैनिकांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. विलास शिंदे यांना नाशिक महानगरपालिकेतील कामकाजाचा मोठा अनुभव आणि कट्टर शिवसैनिक म्हणून विलास शिंदे यांची ओळख आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांपासून पहिल्या फळीतील शिवसैनिकांमध्ये कडवट शिवसैनिक म्हणून विलास शिंदे यांची ओळख आहे. पक्षाच्या अडचणीच्या काळात मातोश्री नेहमीच बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसैनिकांना संधी देऊन पुन्हा मोर्चे बांधणीसाठी शिवसेना भक्कम करण्यासाठी तयारी करत असतेच. त्याच अनुषंगानं नाशिकमध्ये देखील शिवसेनेकडून हे फेरबदल अपेक्षित होते. होऊ घातलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकमधून शिवसेनेचे उमेदवार दिल्लीत जाणार यासाठी प्रत्येक शिवसैनिक हा प्रयत्न करतोय. मात्र विजय करंजकर यांची लोकसभा उमेदवारी निश्चित मानली जात असल्यानं हे फेरबदल झाले असावी अशी चर्चा आता सध्या शहरात सुरू आहे. सुधाकर बडगुजर यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची धुरा देत सोबत विलास शिंदे यांना महानगरप्रमुख पदाचा कार्यभार देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व शिवसैनिकांमध्ये या नियुक्त्यानंतर नवचैतन्य निर्माण झालंय. पक्षानं दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडू शिवसेनेचा भगवा हा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत फडकत राहील असा आशावाद यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना आशावाद व्यक्त केलाय. जर असेल आणि काम करण्याची जिद्द असेल तर नक्कीच तुम्हाला कुठलंही जे काही आव्हान आहे ते आव्हान सहज आपण पेलू शकतो. आणि गेल्या 29 वर्षापासून शिवसैनिक म्हणून काम करत असताना असे अनेक आव्हानं आम्ही बघितलेली आहेत. ज्यांनी आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यावरती नियतीने आव्हान भविष्यकाळात दिलेलं आहे. आणि शिवसेना हा एक असा वटवृक्ष आहे जे आज आव्हानाची भाषा करतायत त्यांनाच खऱ्या अर्थाने शिवसेनेने इथपर्यंत आणून पोहोचलं. एवढ्या लायकीचं जे समजतात स्वतःला फार मोठे त्यांना इथपर्यंत आणून कोणी ठेवले? शिवसेनेने आणि शिवसेनेवरती प्रेम करणाऱ्या नागरिकांनी. त्यामुळे आम्हाला आव्हान वगैरे काही नाही. आम्हाला खंत याची आहे की ज्यांच्यासाठी आम्ही धावलो, ज्यांच्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं आणि ज्यांच्यावरती शिवसेना प्रमुखांनी, शिवसेना पक्षप्रमुखांनी आणि शिवसेनेच्या वरती प्रेम करणाऱ्या सगळ्या मतदारांनी विश्वास टाकून त्यांना तेवढ्या लेवलला नेऊन पोहोचवलं, त्यांनी शिवसेनेचा घात केला. असो, वेळ निघून जाते. आता मागे सांगितल्याप्रमाणे एखाद्या झाडाला चैत्र महिन्यामध्ये पालवी गळती आणि ते झाड त्याला एकही पान नसतं, परंतु ते जर आपण बघितलं तर दुसऱ्या 2 महिन्यानंतर त्या झाडाला पुन्हा पालवी येते, ते झाड पुन्हा फळ देतं, ते झाड पुन्हा सावली देतं. शिवसेना हा असा वटवृक्ष आहे, त्यामधून येणाऱ्या काळामध्ये
नक्कीच ह्या महाराष्ट्राच्या मनामध्ये, महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये, नाशिक जिल्ह्यातील शहरातील जनतेच्या मनामध्ये जो आदर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये निर्माण केलेला आहे, एक वेगळं आदर्श स्थान राजकारणाचं नव्हे तर कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी स्थान निर्माण केलेलं आहे, ते स्थान जनतेच्या मनात आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये नक्कीच उद्धवजी ठाकरे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्याला दिसतीलच जनतेच्या आशीर्वादाने. परंतु या नाशिक महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ज्या ज्या ठिकाणी ज्या निवडणुका होतील त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निवडून येतील आणि त्यासाठी आम्ही सर्वजण शिवसैनिक पदाधिकारी, जे प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ पदाधिकारी हे सगळेजण जोमाने कामाला लागलो आहोत. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला जनतेच्या मनामधलं नेतृत्व दिसेल. यावेळी सातपूरवासियांनी विलास शिंदे यांचे गुप्ता गार्डन या ठिकाणी सकाळी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी महिला देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांनी देखील विलास शिंदे यांचं औक्षणन करून त्यांना या पुढील जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक हे उपस्थित होते. त्यानंतर नाशिकमधील शिवसेना मध्यवर्तीय कार्यालय या ठिकाणी देखील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातून शिवसैनिक हे दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. जागर जनसंघसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर, सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर, फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 02-53-25-78-544. आमचा मोबाईल नंबर 92-25-12-0-344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. भाजपचे नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे काल नाशिक दौऱ्यावर विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांचं स्वागत करण्यासाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे गेले असता त्या ठिकाणी भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील हे देखील उपस्थित होते. दानवे यांनी गोडसेंना त्यांच्या शेजारी उभं राहण्यासाठी सांगितलं, मात्र त्याचवेळी दिनकर पाटील यांनी मला आडवे येऊ नको असे म्हणत गोडसेंना बाजूला केलं आणि एकच हशा पिकला. मात्र मंत्री दानवे पाटील यांनी देखील या दोघांचा वाद मिटवण्यासाठी मलाच यावा लागेल असा बोलत या दोघांना देखील टोला लगावला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी करण्यासाठी अनेक इच्छुक हे गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात खासदार हेमंत गोडसे हेच महायुतीचे उमेदवार असेल अशी परिस्थिती आता सध्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशी चर्चा देखील आता रंगू लागली आहे. मात्र भाजपकडून या जागेची मागणी होते. त्यात भाजपकडून अनेक इच्छुकांमध्ये दिनकर पाटील हे देखील आहे. एरवी दिनकर पाटील आणि गोडसे एकमेकांना खोपरखळा देत असताना पाहायला मिळतात. मात्र थेट केंद्रीय मंत्र्यांसमोरच या दोघांची केमिस्ट्री उपस्थितांना अनुभवायला मिळाली. मात्र या राजकीय कुरघोडीनंतर गोडसे आणि दिनकर पाटील हे एकमेकांना प्रतिस्पर्धी समजत असून दोघेही मात्र आपल्या पद्धतीने उमेदवारीसाठी प्रयत्न करत असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. जागर जनसंघसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. सामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. सातपूर अशोकनगर परिसरातील नीलकंठेश्वर महादेव मंदिरातून देवदेवतांच्या मूर्त्या व साहित्य चोरी करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. या तिघांना पोलिसांनी त्र्यंबकेश्वर येथून 25 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता अटक केली. या प्रकरणी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सातपूर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेत पोलिसांनी ही माहिती दिली आहे. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता सातपूर अशोकनगर भागातील नीलकंठेश्वर महादेव मंदिरातून महादेवाच्या पिंडीवरील पंचधातूंचा मुकुट, खाली लावलेले पंचधातूंचे कवच, पंचधातूंचा तांब्या तसेच मंदिरातील देवींचा पंचधातूंचा मुखवटा तसेच इतर साहित्य चोरी करण्यात आले होते. सातपूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिसरातील CCTV कॅमेरे तपासले असता गोपनीय माहितीच्या आधारे त्र्यंबकेश्वर येथून दोघांना ताब्यात घेतले. त्याकडे अधिक माहिती केली असता त्याचे नाव रोशन भडमुके
राहणार त्र्यंबकेश्वर प्रताप, वाश राहणार पिंपरी त्र्यंबकेश्वर आणि सुनील महाले राहणार त्र्यंबकेश्वर असे सांगून या तिघांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे. चोरी गेलेले साहित्य वापरण्यात आलेले वाहने असा एकूण 2 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे, पोलीस हवालदार खरपडे, गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकडे यांनी ही मोहीम राबवली. निळकंठेश्वर महादेव मंदिर सातपूर नाशिक या ठिकाणी मंदिरातल्या मूर्तींची व देव वगैरे त्यांची चोरी झाली होती 21 तारखेला सकाळी 7 वाजेदरम्यान अशी आपल्याला माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जाऊन भेट दिली, आमच्या संपूर्ण टीव्ही पथकाने भेट दिली व आजूबाजूचे CCTV फुटेज पाहून सदरचे चोरी करणारे इसम त्र्यंबकेश्वर साईडला गेलेले असे माहिती मिळाल्याने लागलीच आमच्या टीव्ही पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कातकडे तसेच त्यांची सर्व टीम त्र्यंबकेश्वर साईडला रवाना झाले आणि अवघ्या काही काळातच 2024 आतमध्ये सदरच्या सर्व मूर्त्या तसेच ज्या मूर्त्या सोडताना ज्या बाईकचा वापर केला होता ती बाईकसुद्धा हस्तगत केलेली आहे. अशा प्रकारे जवळजवळ 2 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. अशा घटना पुन्हा होणार नाही यासाठी आपण संपूर्ण गावातले पूर्वी जे QR कोड लावले होते त्या ठिकाणी आता आपण रजिस्टर्स ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी गस्त वाढवून त्या रजिस्टरवर प्रत्येकांना सह्या करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेत आहोत. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिकच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या टेरेसवर थेट एक अज्ञात इसमानं स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. 26 फेब्रुवारी सोमवारी सायंकाळी 4 वाजता एक अज्ञात व्यक्तीनं थेट टेरेसवर जाऊन पेट्रोलची बाटली हातात धरून स्वतःचे प्राण देईल असे बोलताना दृश्यमध्ये दिसतंय. याचं कृत्य बघण्यासाठी कर्मचारी, पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्याला विचारपूस केल्यानंतर थेट तो नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त असलेल्या अशिमा मित्तल हे माझ्यावर धावून आल्या व मला जातीवाचक शब्दाचा उपयोग केला, मला हकलून दिलं. त्यामुळे मी आत्मदहनाचं पाऊल उचलत आहे व माझी प्रशासनाला मागणी आहे की यांच्यावर अल्ट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा नाही तर मी आत्मदहन करेल अशा धमक्या देत ते आरडाओरड करत होते. यानंतर पोलिसांच्या बोलण्यावरून तो खाली उतरला, मात्र पोलिसांनी देखील त्याला एकही शब्द न विचारता पोलिसांच्या गाडीत त्याला चौकशीसाठी नेण्यात आलं. या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या CO अमिषा मित्तल यांनी प्रेस नोट रिलीज करत नाशिक जिल्हा परिषदेच्या इमारतीवर चढत हातात ज्वलनशील पदार्थ घेऊन एका व्यक्तीने नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला व मी आत्महत्या करेल असं ते वारंवार म्हणत असे कळाले. सदर व्यक्ती 2 महिन्यांपूर्वी शिक्षण विभागाशी निगडीत होती. या तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही सुद्धा झाली असून त्याचा जिल्हा परिषदेशी संबंधित एकही मुद्दा प्रलंबित नाही आहे. तरी देखील सदर व्यक्तीने दररोज जिल्हा परिषदेत येऊन विनाकारण आरडाओरड करणं या संदर्भात पोलीस प्रशासनाला यापूर्वी देखील पत्र देखील देण्यात आलं होतं. आज झालेला प्रकार हा गंभीर असून या संदर्भात पोलीस कारवाई करत गुन्हा दाखल करण्याबाबतचे निर्देश मी सामान्य प्रशासन विभागास दिले असं देखील यावेळी अशिमा मित्तल यांनी पत्राद्वारे आपला खुलासा केला. तर नवर काय गुन्हा दाखल होतो, पोलिसांकडून काय तपास समोर येतो हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे हे तपासा अंती स्पष्ट होईल. जागर जनसंघासाठी शुभम बोडके पाटील सह संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. पटेलसाहेब 10% 26 तारखेला लागू केलं आरक्षण काय म्हणाल तुम्ही, त्याला आधी पण विरोध केलेला, आता नेमकं काय म्हणणं कारण ते लागू केलं नाही ते टिकणार आहे का याचं उत्तर सरकारकडे नाही. आम्ही टिकून दाखवू म्हणजे आम्ही आहे असं नसतं, असं होत नाही सरकार. कारण ती ओपन कोर्टात फिरी जाणार आहे का, क्युरिटी पिटिशन त्या माध्यमातून ते जाणार आहे का, तर नाही जाणार परंतु ते आता लादायचं. मला चालवली त्यांनी माझी की यांनी हो म्हणावं म्हणजे समाज ते स्वीकारी. आम्ही गुलाल उधळला समाजाने, राज्यात उधळला. आता ते खोटं आरक्षणच समाजाला नव्हतं, मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालेलं.
कारण तसे 57 लाख पुरावे सापडले होते. यापेक्षा पुरावा काय पाहिजे तुम्हाला? पुरावा लागत होता ना अगोदर. तर तुम्हाला गिरीश महाजन साहेब येत होते, म्हणायचे कायदा पारित करायचा असला तर आधार लागतो. आता 57 लाखाचा आधार मिळाला, त्याच्यानंतर तुम्ही सगळेच वेळेची अंमलबजावणी अधिसूचना काढली. आता अंमलबजावणी कधी करायची हे तुमचं काम आहे, तुम्ही ते करा. विनाकारण हे लागू नका, ते समाज घेणार नाही. पण सरकार वारंवार दावा करते की हे आरक्षण टिकणार आहे, कायद्याच्या भाषेत टिकेल, सगळ्या बाजूने टिकेल, तरी तुमचा काय विश्वास आहे? कोणतं सरकार म्हणत नाही, प्रत्येक सरकार म्हणतं आम्ही विकास करू. 75 वर्षे लागले, उदाहरण म्हणून द्यायल विकास करू. 75 वर्षे तेच प्रश्न येतात, पाणी द्या, लाईट द्या, तसं प्रत्येक जण म्हणतोच की हे टिकणार आहे. गेल्यावर आमच्या पोरांचं वाटलं होतं, झालं मग 5-5 वर्ष झाले पोरांचे आयुष्य गेले त्याच्यात नोकऱ्यात, हे टिकणार नाही. आणि हे आरक्षण इतकं कमकुवत की ECBC पेक्षाही याच्यात मेडिकल कॉलेजचा विषय नाही. तसं एका मी एका पत्रकार एका प्रेसला ते आलेलं त्याच्यावरती बोलतोय की हे मेडिकलला नाही आहे, इंजिनिअरिंगला नाही आहे. मग मोठमोठ्या विषयांना नेमकं आहे कशाला? सरळ सेवा भरती, मग काय हे छोटे छोटे विद्यापीठ आहेत 2-3, त्यांच्या ते विद्यापीठाचे देणार तुम्ही? मग तिथं ज्या फीस आहेत त्या तर आम्ही ECBCतून बसतो त्याच्यात, सॉरी EBCतून बसतो आम्ही त्याच्यात. आम्ही त्याच्यात बसतो मग त्या सवलतीत आम्ही बसतो. आम्हाला गरज काय तिथे की काय कामाला येते काहीच नाही. आता भरत्या झाल्या, उद्या रद्द झाले की आले पोरं घरी, रद्द झाले जा घरी तुम्ही, झालं वाटलं आमच्या पोरायचं. त्यापेक्षा सरकारनं आणखीन बी शहाणपणाची भूमिका घ्या, उगाच षडयंत्र रचून मला गुतून माझ्या समाजाचं वाटलं करायचा भाग तुम्ही पडू नका त्या प्रयत्नात. कारण मी काय समाजाचं वाटलं होऊन देणार नाही. तुम्ही मला जेलला गेला कुठं टाकलं तरी मी जेलला सडन समाजाशी निष्ठाच इकिनार नाही. मी माझ्या समाजाला माय बाप म्हणलं त्याची गद्दारीच नाही करणार. तुम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यावं लागणार आहे सगळ्या स्वाऱ्यांचं, आणि सगळ्या स्वाऱ्यांनी त्याला अडचण काय बघ, ओबीसी बांधवांच्या सुद्धा सगळ्या स्वाऱ्यांना त्याचा फायदा होणार असा जे आहे असा तो आधी सूचना येईल. तुम्हाला अडचण काय? तुम्हाला जे मागितलं ते येत नाही. हैदराबाद संस्थांचं तुम्हाला हैदराबादचं गॅजेट घ्यायला वेळ लागत नाही, ते घ्यायनात. जनगणना 1901 घ्यायनात, तुम्ही 1881 जनगणना घ्यायनात, तुम्ही हैदराबाद संस्थांचं गॅजेट घ्यायनात, तुम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायना, जे खरं आहे ते घ्यायनात. आणि खोटं आमच्या गळ्यात लटकायला लागले कसं काय घेणार आम्ही? आणि वरून फटे केसेस करणार आणि आमच्यावर दबाव आणणार, आमच्या अंतरोळीचे मंडप काढायला लावणार, आमचे लोक उचलून नेणार. काय अधिकार आहे तुम्हाला आमचे लोक उचलून न्यायचं तिथे बसलेले? हे कोणती पद्धत आहे तुमची राज्य चालवण्याची? राजेश टोपेंचं नाव वारंवार येते, त्यांच्याच कारखान्यात बैठका झाल्या, त्यांच्या कारखान्यातून पोलिसांवर फेकलेले दगड त्या ठिकाणी आले. कारखान्यातून दगड कुठे आले असं ते मला माहित नाही, ते त्यांना माहित असेल कुठून आलेत, कुणी बैठक घेतल्या, काय घेतल्या. आपण पहिल्यापासूनच आजच नाही, माझं स्वतःच समर्थन करत नाही मी, तर दुसऱ्याचं काय? जिथं शांततेत आमचं पहिल्यापासून चावलं आहे, आम्ही समर्थनच केलं नाही बाकी गोष्टीचं. सगळं तुमच्याजवळ आहे, फक्त खरं खरं करा, खरं खरं करा. होऊन जाऊ द्या आता, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या आता. स्वागत आहे तुमच्या त्या SITचं, या अटक करायच्या मागण्या केल्यात या. फक्त मराठा आमदारांनी 1 लाख गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होतं, पक्षाच्या नेत्याला मोठं म्हणून जातीची गद्दारी करून जातीचा वाटलं करू नका. लक्षात असू दे, कवाच जात आहे राज्याचे तुम्हाला माफ नाही करणार, कवाच. मला काय गुतवता तुम्ही? तुम्ही तेच षडयंत्र असलेले, हे तुमचं मुंबईला जायच्या रॅली पासूनच आहे, तुम्ही ते आत्ता साधणार होता. म्हणून त्या दिवशी मी म्हणलोय तुम्हाला, मला काटा आहे ना मी मराठा समाजाचा आणि सत्ताचा मधला ह्यो काढावा लागेल असं तुमचं म्हणणं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी काटा निघतच नसतो, तर मारणार आहेत ना म्हणून मुंबई निघालो होतो. चल मार दारात देतो, मी मराठ्यांना आधीच सांगितले आणि तसे षडयंत्र सुरू आहेत. गुन्हे दाखल करणार नाही, आता रास्त रोकत केले, शांतच झाले कसं रास्त रोक करता गुन्हे तुम्ही? हा लोक कसं अटक करायला लागले तुम्ही? अंतरवालीचे नेता, जालन्याचे नेता, अंबडचे नेता, कशामुळे येतात? काय कारण? एक सुद्धा माणूस उद्यापासून आमचा तुम्ही अटक करायचा नाही विनाकारण. अंतरवाली शांत चित्ताने आंदोलन सुरू आहे, मोडता त्यो अंतरवालीचा मंडप म्हणजे मराठ्यांची अस्मिता आहे महाराष्ट्रातल्या. त्यांनी 1.5 करोड मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिले, त्याच आरक्षण त्याच मंडपनं हे आरक्षण दिले आणि सगळ्या स्वैराच्या अंमलबजावणी तेच देणार आहे. त्याच मंडपनं माझा 1 करोड मराठा एक केलाय, ती अस्मिता आमची. मंडप उचली था, व्यासपीठ उचली था, छत्रपतींचा पुतळा त्याच्यावरती उचलता, लावा हात तुम्ही त्याला. मराठ्याच्या अस्मितेला हात घालणार तुम्ही? मराठी घरात बसणार? फडणवीस गृहमंत्री यांना हे दंगले घडायचं राज्यात, काय स्वप्न बघता राहू तुम्ही?
तुम्हाला आणखीन सांगतो, मराठ्यांची नाराजी लाट अंगावर घेऊ नका, गोडी गुलाबी ना तुम्ही अंमलबजावणी करा, तोडगा काढा, बाकीच करू नका आणि परत काही अर्थ काढू नका। दिलगिरी व्यक्त केली याचा इकडून मागे सरकारला पुढे सरकारला, तुम्ही ज्या नेमल्यात ना आता होऊन जाऊन त्याचं स्वागत केले, अटक बी करा आणि चौकशी करा मी तयार आहे आत्ता लगेच, त्याच्यापासून माग हटू नका आता, मराठ्यांची लाट नाराजी अंगावर घेऊ नका। मला जर तुम्ही अटक केलं ना या राज्यात भूक हत्ताल होणारे करोडो लोक मराठी, जसा सरकेला कापूस फुटतो ना तुम्हाला रस्त्या रस्त्यावर वावरा वावरा दुसते मराठीच दिसणार आहे। अमरण उपोषणला बसले बघा भूक हडताल देशात जगात झाली नसे, मराठ्यांना खेटता अन्याय करता मराठ्या पद हातात आले तुमच्या म्हणून। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक, अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर, सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी। तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला। आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253-25-78-544। आमचा मोबाईल नंबर 9252-12-0-344। तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। असं आहे की जरांगे पाटील हा एक सीधा साधा एक सामान्य माणूस आहे। जरांगे पाटलांना कुठल्याही प्रकारचे डावपेच किंवा जरांगे पाटलांना काहीतरी साध्य करायचं होतं, ज्यांना काही राजकीय लाभ उठवायचा होता किंवा ज्यांना काही स्वतःच्या मुलाबाळांकरता काही करायचं होतं असा एकही आरोप त्यांच्यावर करता येत नाही। आणि म्हणून जयरांगे पाटील हा एक ध्येयवेडा माणूस आहे। जरांगे पाटलांनी अनेक वर्षापासून जो मराठा समाजावर वेगवेगळ्या प्रकारे अन्याय होत आला त्या मराठा समाजाला भले माझं आयुष्य खर्ची पडलं तरी चालेल, परंतु मराठा समाजाला मी न्याय मिळवून देईन असा एका ध्येयानं प्रेरित होऊन आणि त्याचबरोबर सातत्यानं सरकारनं अशा पद्धतीचा आभास निर्माण केला की तुमची आम्ही प्रत्येक गोष्ट मंजूर करतो आहोत अशा प्रकारे दाखवून आज मनोज जरांगे पाटलांना एका बाजूला आपल्या लढ्याला यश आलंय असं वाटत असताना त्यांना फसवण्याचं काम केलं गेलंय आणि त्यातूनच त्यांच्यावर ही SIT नेमण्याची घोषणा करणं किंवा जर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर त्यातूनच गुन्हा दाखल करणं त्यातून ही कृती करण्यात आलेली आहे। असं आहे की एक मनोज जरांगे पाटलांच्यावर SIT लावण्याचं कारण काय, तर तुम्ही रस्ता रोको केलात, तुमच्या पाठीमागे कोण होतं अशा प्रकारचं एक संशयाचं भूत त्यांच्या पाठीमागे निर्माण केलेलं आहे। मनोज जरांगे पाटलांच्यातीलच काही लोक फोडून त्यांच्याकडून मनोज जरांगे पाटलांच्यावर आरोप करण्याचं काम सुरू झालेलं आहे। याचा अर्थ एका बाजूला मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन, त्या आंदोलनाची धार कमी करायची आणि दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटलांकरता आम्ही काहीतरी करतो आहोत किंवा मराठा समाजाला आम्ही काहीतरी देतो आहोत असा आभास निर्माण करायचा आणि त्याच मराठा समाजांचा लढवय्या सुभेदार या सुभेदारला जेरबंद करायचं अशा प्रकारचा कुटील डाव विद्यमान सरकार आखतंय हे महाराष्ट्राच्या लक्षात यायला फार वेळ लागणार नाही। असं आहे की मनोज जरांगे पाटलांना आम्ही त्या ठिकाणी आरक्षण मिळवून देऊ हे सांगण्याचं काम एका तोंडातून केलं गेलं, त्याचबरोबर सरकारमधल्या एका मंत्र्यांना OBC च्या बाजूने उभं करण्यात आलं,
ज्या वेळेला एकनाथराव शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला स्पर्श करून सांगितलं की मी तुम्हाला आरक्षण मराठ्यांना देईन म्हणजे देईनच, त्याच वेळेला मी म्हटलं होतं की एकनाथराव शिंदेंनी हे, आणि सभागृहात म्हणालो होतो, बाहेर म्हणालो नव्हतो मी, की एकनाथराव शिंदे तुम्ही छत्रपतींच्या पायाला हात लावून शपथ घेतलेली आहात, ही शपथ तुमची सत्यामध्ये उतरावी, मी तुमचा जाहीर सत्कार करेन, पण त्याचबरोबर ही शपथ घेताना तुम्ही भावनेच्या आरी जाऊन ही शपथ घेतलीत की तुमच्या सरकारमधल्या काही प्रमुख माणसांना विचारून ही शपथ घेतलीत किंवा तुमच्याकडे नक्की असा काय सोर्स आहे की तुम्ही यांना 100% आरक्षण देऊ शकाल, त्याचा उल्लेख तुम्ही किंवा माहिती तुम्ही सभागृहाला द्या, हे त्याच वेळेला मी सांगितलं होतं. आणि म्हणून अशा पद्धतीनं एका बाजूला मराठा समाज, दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज उभा करायचा आणि वाद निर्माण करायचा, परंतु तो होऊ शकला नाही. दोन्ही समाज आपापल्या जागी सावध राहिले आणि त्यांनी सामाजिक सलोखा त्या ठिकाणी राखला. परंतु आज मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत जे घडतंय ते अतिशय मनाला वेदना देणारं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी फक्त मराठा समाजाचा आवाज हा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत असं अन्यायकारक वर्तन सरकारकडनं करावं याचा या सरकारचा उघडपणे या ठिकाणी मी निषेध करतो. माझी विनंती आता या सगळ्या गोष्टीमध्ये सातत्यानं जरांग्यांना उचकवून बोलणं भाग पाडणं आणि बोलायला लावणं आणि त्यांनाच त्यांच्या शब्दामध्ये पकडणं हा प्रकार सरकारकडून खूप नियोजनबद्धरित्या होतोय. जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसच्या बाबतीत काय जर चुकीचा एखादा शब्दप्रयोग केला असेल तर त्यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्यांनी ते शब्द मी मागे घेतो म्हणून सांगितलेले आहेत. त्यामुळं खरं तर सरकारने हा विषय तिथेच संपवायला पाहिजे होता. मला माहीत नाही सरकारच्या मनामध्ये काय आहे ते, परंतु आज जे चौकशा लावतायत त्यांच्याच पक्षाच्या व्यासपीठावरून आज ह्या राज्यातल्या आणि देशातल्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांबद्दल कोण कोण काय काय उद्गार काढतोय, एक लोकांच्या आई बहिणीबद्दल, मुली बाळींबद्दल, मुलाबाळांबद्दल कोण कोण कोणकोणत्या भाषेमध्ये उद्गार काढतोय, त्यांची एसआयटी लावणार आहे का सरकार? त्यांची लावणार नाहीये. वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांबद्दल काय भाष्य होत आहेत, त्यांची एसआयटी लावणार नाही. आणि मनोज जरांगे सारखा एक साधा माणूस बघितलं तर आज त्यांची तब्येत ही तोळा मासा झालेली आहे. म्हणजे मला तर भीती वाटते. मी देवाला प्रार्थना करतो आणि मनोज जरांगेंना पण तुमच्या माध्यमातून विरोध प्रार्थना करतो. मी त्यांना जाऊन लवकरच भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. मी एक छोटा माणूस आहे पण मी भेटणार आहे की मनोज जरांगे पाटील आपल्या कुटुंबाकरता पहिल्यांदा आपली तब्येत सांभाळा, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुमची गरज आहे, देशामधल्या मराठा समाजाला तुमची गरज आहे. त्यामुळं तुम्ही पहिली तुमची तब्येत सांभाळा. तुम्ही जर तुमची तब्येत सांभाळली तर असे अनेक लढे उभे करण्याकरता निश्चितपणे या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला सहकार्य करेल. असं आहे की आजकाल अर्थसंकल्प जे सादर केले जातात ते राज्यातल्या जनतेच्या टॅक्समधून मिळालेल्या पैशातून आपल्याच पक्षाचं पोट भरायचं आणि राज्याच्या जनतेच्या पैशातून जाहिरातबाजी करायची आणि ज्याने राज्यातल्या अर्ध्या जनतेला उपाशी ठेवायचं, ही लोकशाही आहे. राज्यातल्या जनतेनं हा घेतलेला निर्णय आहे की सत्ताधारी पक्षाच्या लोकांना किती लोकांना निवडून द्यावं आणि विरोधी पक्षाच्या लोकांना किती निवडून द्यावं हा निर्णय जनता घेते. आणि म्हणून अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या जनतेच्या टॅक्समधून आलेला पैसा हा आपल्या सत्तेकरता म्हणून पुरेपूर वापरायचा आणि ज्यांनी मतदान केलं त्या अर्ध्या जनतेला उपाशी ठेवायचं असाच हा अर्थसंकल्प आहे. यापेक्षा या अर्थसंकल्पाला काय फार मोठं महत्व नाही. जाणारच आहे. ज्या अर्थी आर्थिक नियोजन चुकतं की पुरवणी मागण्या किती हजार कोटीच्या झाल्या, पुरवणी मागण्या साधारणपणे किती हजार कोटीच्या व्हाव्यात याच्याकरता काही मापदंड ठरलेले आहेत, पण त्या मापदंडाच्या पलीकडे गेल्यानंतर वित्तीय तूट वाढत जाणार हाच अर्थकारणाचा खऱ्या अर्थानं अर्थ आहे. धन्यवाद.
बोलिए पूछिए। मनोज जरांगेजी पाटील एक सीधा साधा एक सामान्य कॉमन मैन है, उसे कोई एम्बिशंस नहीं है, उसे कोई बड़ा लीडर बनना नहीं है, उसे कोई पॉलिटिकल लीडर बनना नहीं है। उनका एक ही उद्दिष्ट है, एक ही ध्येय है कि सालों से मराठा समाज पे जो अन्याय होता आ रहा है उस मराठा समाज को वहां एजुकेशन में और सर्विस में उनको रिजर्वेशन मिले, इतना ही मनोज जरांगेजी पाटील का उद्देश्य है। और वो उद्देश्य सफल करने के लिए उन्होंने अपना जी जान दांव पे लगाया है। ऐसे आदमी पर और अगर SIT लगाई जाती है और अगर उनको उनके ऊपर FIR लगाया जाता है तो उसका मैं निषेध करता हूं। रद्द करना चाहिए आपकी डिमांड होगी? हम बोल के फायदा क्या है? हम तो अपोजिशन में, हमें तो कोई हमारी हम मांग जरूर करेंगे, सरकार को विनती भी करेंगे, उसमें मुझे कोई कमीपन नहीं है कि आप मनोज जरांगे पाटील के ऊपर का FIR वापिस ले लीजिए, क्योंकि मनोज जरांगे पाटील जी ने वहां दिलगिरी व्यक्त की है, उन्होंने अपने शब्द वापिस लिए हैं, तो फिर उनके ऊपर FIR गवर्नमेंट ने और अगर किया भी होगा, मेरे पास जानकारी नहीं है, लेकिन किया भी होगा तो मैं सरकार को विनती करता हूं कि उनका FIR वो वापिस ले लिए। बिल्कुल, महाराष्ट्र में ऐसे कितने लोग हैं, ऐसे कितनी पार्टियां हैं, ऐसे कितने नेता हैं कि गवर्नमेंट उनके ऊपर SIT लगा रही है, तो गवर्नमेंट में ये सीधे साधे आदमी के बारे में सोचना चाहिए। धन्यवाद।